नमस्कार, मी सरोज। मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। नवरात्रीचे दिवस आहे आणि नवरात्रीच्या दिवसामध्ये जवळपास सगळ्यांचेच उपवास असतात। उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, यासाठी उपवासाच्या पदार्थांमध्ये थोडंसं व्हेरिएशन्स असावं। यासाठी आज आपण बनवणार आहोत काहीतरी वेगळं, म्हणजेच उपवासाची इडली। अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी डिश आहे। चला तर मग बनवून बघूयात। उपवासाची इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। उपवासाची इडली बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भगर धुवून वाळून घेतलेली आहे, साबुदाणा 3 टेबलस्पून, एक वाटी दही, सोडा आणि मीठ। इडली बनवण्यासाठी आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे, त्यासाठी भगर आणि साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घ्यावं लागेल। भगर आणि साबुदाणा वेगवेगळे बारीक करून घ्यायचं आहे, कारण एकत्र बारीक केल्याने साबुदाणा पाहिजे तसा बारीक होत नाही। चला तर मग बॅटर बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भगर किंवा वरई बारीक करण्यासाठी टाकून घेऊ। थोडंसं जाडसर राहू द्यायचं आहे वरईला। एका बाउलमध्ये काढून झाल्यावर याच मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण भगर आणि साबुदाणा मिक्सरमधून रवेदार बारीक करून घेतलेला आहे। थोडं मिक्स करून घेऊ। आता आपण या पिठात टाकणार आहोत एक वाटी दही। दही डायरेक्ट फ्रीजमधलं न टाकता नॉर्मल रूम टेम्परेचरचं असलं पाहिजे। दही टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। दहीऐवजी तुम्ही ताकही वापरू शकता। आता हळूहळू पाणी टाकत हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। रेग्युलर इडलीसाठी लागतं तसंच बॅटर आपल्याला बनवायचं आहे। मिश्रण अजूनही घट्ट वाटतंय म्हणून आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊ। इडली म्हटलं की बॅटर घट्टही नको आणि पातळही नसलं पाहिजे। इडलीसाठी पीठ रवेदार असलं पाहिजे, कारण रवेदार पिठाची इडली छान जाळीदार आणि सॉफ्ट होते। खूप बारीक पीठ केलं तर इडलीही गच्च होते। अजून थोडं पाणी घालू। आता इथे इडलीसाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे। हे असं झाकून 15 ते 20 मिनिट भिजू द्यायचं आहे। चला तर मग 15 मिनिट झालेले आहेत, झाकण उघडून बघू। पीठ छान भिजलेलं आहे, भगर मस्त भिजून फुलून आलेली दिसते। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण यात घालणार आहोत चवीपुरतं मीठ। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। असेच उपवासाचे नवनवीन पदार्थ या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील, म्हणून तुम्ही अजून आपले हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा। यामध्ये आता खाण्याचा सोडा घालूयात आणि एकच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा घातल्यामुळे इडली छान फ्लपी आणि जाळीदार होते। या पिठाने तुम्ही ढोकळाही बनवू शकतात आणि अजून यात पाणी टाकलं तर डोसाही बनवू शकता। तर अशा प्रकारे इडलीचं बॅटर आपलं बनवून झालेलं आहे। अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता इडली बनवायला घेऊया। इडलीची प्लेट किंवा इडली मोडला तेलाने ग्रीस करून घेऊ। ग्रीस केल्यामुळे इडली भांड्याला चिटकत नाही, तुम्ही तूपही वापरू शकता। आता यामध्ये 1-1 चमचा बॅटर टाकून घेऊ। अगदी गच्च असं भरायचं नाही आहे, थोडं कमीच भरायचं आहे, कारण इडली शिजून फुलून आल्यावर मोल्डच्या बाहेर येऊन एकमेकांना चिटकू शकते। इथे बॅटर भरते तोपर्यंत मी दुसरीकडे इडलीच्या भांड्यात ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी छान गरम झालेलं आहे। इडली पात्रात खूप जास्त पाणी टाकायचं नाहीतर ते इडलीच्या प्लेटमध्ये जाऊ शकतं। तर आता यामध्ये बॅटर भरलेली 1-1 इडलीची प्लेट ठेवून घेऊ। इडलीच्या प्लेट ठेवताना खालच्या प्लेटच्या होलवर वरच्या प्लेटची इडली आली पाहिजे, म्हणजे इडली वरच्या भांड्याला चिटकत नाही आणि तिघही प्लेट इक्वली स्टीम होतात। सर्व प्लेट ठेवून झालेले आहेत। आता इडली पात्रावर झाकण ठेवून घेऊ। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून 15 मिनिट इडली शिजू द्यायची आहे। चला तर मग 15 मिनिट झालेले आहेत, इडली पात्र उघडून बघू। वा, इडली मस्त फुललेली दिसते। आता गॅस बंद करून 5 मिनिट इडली वाफेवर राहू द्यायची आहे। 5 मिनिटानंतर सर्व इडली प्लेट बाहेर काढून घेऊ। आता आपण 1 इडली काढून बघू। किती सहज निघते इडली, मस्त जाळीदार आणि लुसलुशीत झालेली आहे। 1 इडली आपण तोडून बघू। भारीच, तुम्ही बघू शकता किती मस्त कापसासारखी सॉफ्ट आणि जाळीदार झालेली आहे आपली इडली। अशा प्रकारे आज आपण बनवलेली आहे उपवासाची इडली। ही तुम्ही उपवासाची खोबरे शेंगदाणे किंवा उपवासाच्या ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, खूपच छान लागते। या दोन्ही चटणी आणि अजून उपवासाला चालणाऱ्या 9 प्रकारची चटणी रेसिपी मी एकाच व्हिडिओमध्ये बनवून दाखवलेली आहे आणि त्याची लिंक मी आय बटनलाही शेअर केलेली आहे। तर मग अशा पद्धतीने झटपट उपवासाची इडली आणि चटणी तुम्हीही नक्की बनवून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील।